ले लिया ठिकाणा ना आज पहिली तारीख होती आणि केस झाल्यापासून आतापर्यंत केस स्टँड झाली नव्हती, ती आज स्टँड झाली केस. नक्कीच तुम्ही पाहत असाल की सुषमा अंधारे आणि सिरसाट यांच्या विरुद्ध जे काही आता सध्या वादंग सुरू आहे त्याच्याकडे कसं पाहता नेमकं? नाही पाहण्यासाठी मी कोण आहे, पण त्यांचा आपसातला जो वाद आहे तो मला काय नेमकं मला माहीत नाही काय आहे. आरोप झालेत प्रत्यारोप झालेत असं मला कळत आहे, पण त्याच्या पलीकडे मला माहीत नाही. पण अंधारीताई ज्या तऱ्हेने बोलतात, आता मी मागे म्हणजे जेव्हा माझी ह्याच्या अगोदर जे पत्रकार आले होते त्यांनाही सांगितलं, माझा जन्म 81 त्यांचा जन्म 84 माझ्यापेक्षा ते 3 वर्षांनी लहान आहेत, तरी ज्या दिशेने ते बोलतात आमच्या नेत्यांवर, जसं काय ते फार म्हणजे 2-3 टप खासदारक्या त्यांनी लढवल्या आहेत किंवा ते कधीतरी मंत्री होत्या, म्हणजे या ह्याच्यातून ते बोलतात मला कळत नाही नेमकं हा कॉन्फिडन्स कुठून आला. एकदाही निवडणूक तुम्ही लढवली नाही, मी तरी लढवली, माझ्यापेक्षा तुम्ही 3 वर्षांनी लहान आहात. तुम्ही जी भाषा वापरता, तुम्ही जे बोलता त्याच्यावर पण मर्यादा आल्या पाहिजे. आता मला शिरसाट काय बोललेत मला माहीत नाही, पण जेवढं मी अंधारीताईंचं मी ऐकलं आहे त्या हिशोबाने मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो. अंधारीताईंनी पण मर्यादा पाळल्या पाहिजे, ते जसे बोलतात ते काय आंदोलनातून गाजून मोठे महाराष्ट्रामध्ये त्यांची चर्चा वगैरे असं नाही. कुठल्या निवडणुका जिंकल्या नाहीत, कधी लढवल्या नाहीत मला तर माहीत नाही, कधी खासदार झालेला माहीत नाही, कधी आमदार झालेला माहीत नाही. मग तुमचा अधिकार काय मंत्र्यांना बोलायचा आमदारांना बोलायचा? अशा मुख्यमंत्र्यांपर्यंत ते बोलतात, आमच्या फडणवीस साहेबांबद्दल ते बोलतात, तुमचा अधिकार काय, कुठल्या अधिकाराखाली तुम्ही बोलता? म्हणून मी तुम्हाला बोललो त्यांच्या आपसात काय चाललं आहे मला माहीत नाही, पण अंधारीताई जसं बोलतात आम्ही कधी उत्तर दिलं नाही. आमच्यावर एवढी टीका त्यांनी केली आम्ही नाही उत्तर दिलं, पण ते कुठल्या अधिकाराखाली बोलतात हे त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे.